नमस्कार मित्रांनो, मायसेल्फ ओमकार शेंडुरे, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर वॉटर रिसोर्स डिपार्टमेंट, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एमपीएससी फॉर्म भरताना काही अडचणी येतात आणि काही इम्पॉर्टंट गाईडलाईन्स मी या ठिकाणी सांगणार आहे. हा व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर मी एक भारताचा नागरिक या नात्यानं मी सेंट्रल गव्हर्नमेंट तसेच स्टेट गव्हर्नमेंट यांचं अतिशय मनापासून आभार व्यक्त करतो, कारण आज जे काय भारतामध्ये किंबहुना जगावरती जे काय संकट या ठिकाणी आलेलं आहे किंवा एक प्रकारचं युद्धासारखी परिस्थिती आज झालेली आहे आणि जी काय लोक हे ह्या युद्धावरती मात करण्यासाठी प्रयत्न करत आहेत, स्पेशली आरोग्य खात्याचे सर्व अधिकारी कर्मचारी, पोलीस यंत्रणेचे अधिकारी कर्मचारी आणि सेवा काही सेवाभावी संस्था आणि सर्वजण, आपण एक सजन नागरिक, भारताचे एक नागरिक या नात्यानं आपण सर्वजण या परिस्थितीला चांगल्या पद्धतीनं आपण फेस करून आपण लवकरात लवकर या संकटातून मुक्त होणार अशी मी या ठिकाणी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि माझ्या या व्हिडिओला मी सुरुवात करतोय. व्हिडिओला सुरुवात मी तुम्हाला माझ्या ज्या काय गाईडलाईन्स आहेत त्या पीपीटीच्या माध्यमातून सांगणार आहे. तर स्टार्ट करूया. ठीक आहे मित्रांनो, तर आपण आता पीपीटी सुरू करूया. इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन्स रिगार्डिंग इंजिनिअरिंग एमपीएससी 2020. ह्या माझ्या काही अचीवमेंट्स आहेत, फोर्थ टॉपर एमपीएससी 2011 आणि काही माझ्या हॉबीज आहेत टू गाईड अँड मोटिवेट एमपीएससी यूपीएससी ॲस्पिरंट्स. तर ह्याच धर्तीवरती आपण सुरू करूया. ऑन बिहाफ ऑफ विद्यासागर अकॅडमी पुणे अँड विद्यासागर सोशल फाउंडेशन पुणे यांच्यातर्फे मी तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे. तर मित्रांनो, फॉर्म भरताना काय काय अडचणी येतात ही स्पेशली व्हिडिओ जो बनवतो आहे त्याच्यामध्ये मी 2012-13 गाईड करताना मुलांनी ज्या काय ब्लंडर मिस्टेक्स केलेल्या आहेत आणि त्याच्यामुळं काय त्यांना अडचणी फेस केलेल्या आहेत यासाठीच मी स्पेशली हा व्हिडिओ टाकतो आहे. तर एकूण मित्रांनो 6 स्टेप्स आहेत, तुम्हाला हे दिसत आहेत. पर्सनल इन्फॉर्मेशन, ॲड्रेस इन्फॉर्मेशन, अदर इन्फॉर्मेशन, क्वालिफिकेशन इन्फॉर्मेशन, एक्सपिरियन्स इन्फॉर्मेशन आणि फोटो आणि सिग्नेचर अशी 6 स्टेप. तर प्रत्येक स्टेपचं काही ना काहीतरी महत्त्व आहे जे तुमच्या परफॉर्मन्सशी रिलेटेड आहे, तर त्याच्यावरती आपण बघूया. हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला सर्व गोष्टी क्लिअर लक्षात येतील. तर सगळ्यात महत्त्वाचा सुरुवातीचा पार्ट आहे डोमेसाईल अँड मराठी. तर याचा मित्रांनो जर तुम्ही विचार केला तर तुमच्याकडे डोमेसाईल सर्टिफिकेट असेल तर 1.15 जो नंबर आहे तिथं तुम्ही यस म्हणावं लागेल. नसेल आणि महाराष्ट्राचे जरी असाल तर तुम्ही कॅटेगरीमध्ये जरी असला तरी तुम्ही कॅटेगरीमध्ये गणला जात नाही, त्यामुळे डोमेसाईल सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. कारण त्याचं तुम्हाला डोमेसाईल सर्टिफिकेट नंबर टाकावा लागणार आहे आणि त्यानंतर डोमेसाईल इश्युईंग डेट टाकावी लागणार आहे आणि जिल्हा टाकावा लागणार आहे, पहिला मुद्दा. आणि काही यूपी, बिहार, बाकीच्या राज्यातले सुद्धा विद्यार्थी एमपीएससीचा फॉर्म भरू शकतात का? आन्सर इज यस. फक्त त्यांना डोमेसाईल नसल्यामुळं त्यांची जी काय गणना आहे ती ओपन कॅटेगरीमधून होते. म्हणून ज्यांना रिझर्वेशनचा ॲडव्हान्टेज घ्यायचा आहे त्यांनी 100% डोमेसाईल सर्टिफिकेट लगेच काढू शकता. 4-5 दिवसात, 7-8 दिवसात साधारण मिळतं मॅक्सिमम, ते तुम्ही घेऊन लगेच फॉर्म भरू शकता. रिगार्डिंग मराठी टंग, मराठीसाठी 10वी 12वीला मराठी पाहिजेच काय असं काही नाही मित्रांनो. सगळ्या ठिकाणी तुम्ही यस यस म्हणा, काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही जरी पास झाला, सिलेक्शन झालं, नंतर डिपार्टमेंट जॉईन केल्यानंतरसुद्धा एक मराठीची परीक्षा असते, ती तुम्ही देऊ शकता. त्यामुळं त्या पॉईंटला एवढं घाबरू नका, डायरेक्ट तिन्ही ठिकाणी यस करा. नंतर 1.18 जो आहे तो दिव्यांग रिलेटेड आहे, जर तुम्ही असाल तर यस करा, नसेल तर नो करावं लागेल. आता दुसरा मुद्दा आहे रिगार्डिंग EWS, इकॉनॉमिकली वीकर सेक्शन, आणि नंतर फिजिकल डिटेल्स. तर जी काय हाईट आहे ती सेंटीमीटरमध्ये आहे, व्यवस्थित पुट करा. वेट KG मध्ये आहे. आणि त्यानंतर महत्त्वाचं मला जे सांगायचं आहे EWSचं, जर EWS तुम्ही सिलेक्ट केला तर 1.23.1 बघा तिथं सर्टिफिकेट. बघा स्टार जिथं असतं ते मॅन्डेटरी असतं आणि स्टार जिथं नसतं ते मॅन्डेटरी नसतं. तर EWSला सर्टिफिकेट नंबर नसला तरी तुम्हाला मित्रांनो फॉर्म भरता येतो, कारण काही लोक अजून सर्टिफिकेट काढले नसतील त्यांच्यासाठी MPSCनं हा ऑप्शन खुला ठेवलेला आहे. पण माझं पर्सनल ओपिनियन असं राहील की तुम्ही पटकन ॲप्लाय करा, मीनवाईल तुम्हाला मिळालं तर टाका, नसेल तर तुम्ही नाही टाकलं तरी काही अडचण येणार नाही. ओनली विथ रिस्पेक्ट टू EWS मी सांगत आहे.
त्यानंतर इश्युईंग डेट वगैरे जे असेल तर टाका. महत्त्वाचं पुढं आहे, डू यू हॅव कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट, 1.25 नंबरचा क्वेश्चन. जर तुमच्याकडे असेल तर येस म्हणा, नसेल तर नो म्हणा. नो म्हटल्यानं रिझर्वेशनचा ॲडव्हान्टेज जाईल का? आन्सर आहे नो. हे कास्ट व्हॅलिडिटी तुम्ही जॉईन केल्यानंतर तुमचं डिपार्टमेंट व्हेरिफिकेशनसाठी पाठवतं आणि मग ते मिळू शकतं. त्यामुळे आज आजच्या घडीला कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असेल तर बेस्ट आहे, नसेल तर घाबरायचं कारण नाही. समजलं असेल मी काय म्हणतोय. त्यानंतर SEBCच्या बाबतीत मात्र मागच्या MPSCत 1.23.1 ला स्टार नव्हता, यावेळी मात्र त्यांनी स्टार केलेला. याचा अर्थ असा आहे की तुमच्याकडं SEBCमध्ये जर असाल तर तुमच्याकडं सर्टिफिकेट असणं मस्ट आहे. ज्यांच्याकडं नाही त्यांनी पटकन काढून बिफोर 18 तुम्हाला हे करावं लागेल, नाहीतर तुम्हाला SEBCचा ॲडव्हान्टेज घेता येणार नाही. महत्त्वाचा पॉईंट जो आहे सर्वांसाठी कॅटेगरीच्या मुलांना, 1.24.1, डू यू बिलॉंग टू नॉन क्रिमिलियर. जर तुम्हाला कॅटेगरीचं ॲडव्हान्टेज घ्यायचं असेल, पुन्हा एकदा वाक्य म्हणतो, जर तुम्हाला कॅटेगरीचं ॲडव्हान्टेज घ्यायचं असेल, डू यू बिलॉंग टू नॉन क्रिमिलियर, तुमचं आन्सर असलं पाहिजे येस. कारण नोट वाचा, यू विल नॉट बी कन्सिडर फॉर रिझर्व्ह कॅटेगरी पोस्ट इफ यू डू नॉट हॅव नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट. तुमच्याकडे नॉन क्रिमिलियर असणं गरजेचं आहे. तुम्ही बिलॉंग टू नॉन क्रिमिलियर, उन्नत गटात तुम्ही मोडत नाही, हे सर्टिफिकेट त्याच्यामध्ये असणं गरजेचं आहे. ज्याचा अर्थ आहे 8 लाखाच्या आत उत्पन्न असणं, अशा पद्धतीचं सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. आणि परत डू यू हॅव कास्ट सर्टिफिकेट, तू ऑलरेडी मी सांगितलं व्हॅलिडिटी सर्टिफिकेट संदर्भात. आता ऑदर डिटेल्समध्ये आर्म्ड फोर्सेस, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉई, BMC बेस्ट, याच्यामध्ये जे का असाल तुम्ही ते येस नो करा. पण जर तुम्ही MPSC फक्त पास झालेला असाल आणि जर जॉईनिंग आलं नसेल तर तुम्ही नो म्हणणं गरजेचं आहे, कारण तुम्ही अजून एम्प्लॉई नाही, सिलेक्ट झालेला आहात पण एम्प्लॉई नाही. त्यानंतर रिगार्डिंग स्पोर्ट्स अँड ॲडिशनल इन्फो, स्पोर्ट्सचा GR पर्सनली, मित्रांनो बघा, स्पोर्ट्स कॅन्डिडेटवाले इंटरव्ह्यूला बरेच बाहेर काढले जातात कारण त्यांनी चुकीचं सर्टिफिकेट या ठिकाणी घेतलं जातं, तर ते तुम्ही बघा. मी थोडंसं पुढं अजून बोलणार आहे. नंतरचे जे पॉईंट आहेत ते सर्व कॅटेगरीसाठी महत्त्वाचे, 3.7, 3.8, 3.9, कारण तुमचे जे काय एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज, अचिव्हमेंट्स आहेत, हे तुम्हाला आत्ता त्याचं महत्त्व कळणार नाही. पण इंटरव्ह्यू ज्यावेळी असेल, ज्यावेळी समोर लोकसेवा आयोगाचे मेंबर आणि माननीय मुख्य अभियंता दोन बसलेले असतील, त्यावेळी त्यांना हा क्वेश्चनवरती तुमचे 5 ते 6 मार्क हे 3.7 to 3.9 आहे. त्यामुळे काळजीपूर्वक भरा, तुमची जी हॉबी आहे त्याच्याबद्दल तुम्हाला व्यवस्थित सांगता आलं पाहिजे. रिगार्डिंग ब्लॅकलिस्ट, शक्यतो सर्वांचं हे नोच असणार आहे, तर तुम्ही ते भरा. ओके, फोटो आणि सिग्नेचर, ज्या काही सायझेस तिथं दिलेले आहेत त्या सायझेसच्या आत आणि ते पिक्सलच्या आत असणं अपेक्षित आहे. स्पेशली इमेज 50 KB आत, फोटो विड्थ दिलेले, हाईट दिलेलं आहे, सिग्नेचर दिलेलं आहे 50 ते 60 पिक्सल वगैरे, सगळं डिटेल तुम्ही ते बघू शकताय. त्यानंतर एक माहितीसाठी, MPSC विद्यासागर पब्लिकेशनचं एक बुक मी लॉन्च केलेलं आहे, ज्यांना पाहिजे त्यांनी खालील नंबरला कॉन्टॅक्ट करून घेऊ शकताय. 1200 जास्त कॉपी या ठिकाणी त्याच्या ऑलरेडी विद्यार्थी वापरत आहेत. तर एज्युकेशनल क्वालिफिकेशन सर्वांना माहीत आहे की BE असणं आवश्यक आहे. महत्त्वाचा पुढचा क्वेश्चन आहे की BE अपेअरिंगवाले देऊ शकतात का? आन्सर इज येस. फक्त MPSC मेन्सचा फॉर्म भरताना तुम्ही BE पास होणं अपेक्षित आहे. फक्त तुम्ही BE पास, म्हणजे तुमचा युनिव्हर्सिटीचा रिझल्ट लागणं अपेक्षित आहे आणि तुम्ही पास झालं असणं अपेक्षित आहे. रिगार्डिंग डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, हा पण पार्ट महत्त्वाचा आहे की डॉक्युमेंट्स नेमकं लागतात कधी. आत्ता जी काय तुम्ही माहिती भरताय, कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट, हे सगळं मित्रांनो इंटरव्ह्यूच्या दिवशी तुम्हाला लागतं, इंटरव्ह्यूच्या दिवशी तुम्हाला घेऊन जावं लागतं. ते इंटरव्ह्यूच्या दिवशी कागदपत्र तपासतात आणि मग तुम्हाला इंटरव्ह्यूला अलॉट करतात, जर तुमचे कागदपत्र ओके असतील. जर तुम्ही काहीतरी फसवण्याचा शासनाला प्रयत्न केला तर तुम्हाला इंटरव्ह्यू दिला जाऊ देत नाही, तुम्हाला डिबार केलं जातं. त्यामुळे व्यवस्थित एक क्लास 1 ऑफिसर, क्लास 2 ऑफिसर होणार आहात, तर त्या दृष्टीनं तुम्हाला माहिती व्यवस्थित भरायची आहे. ह्या ज्या काही वेबसाईट तुम्हाला ऑलरेडी माहीत आहे, 4.2 दिलं आहे, तिथं तुम्ही तुमचे प्रोफाईल क्रिएट करू शकता. दुसरा महत्त्वाचा पॉईंट जो मुलांना शंका येते रिगार्डिंग नेम, तर नावासाठी मित्रांनो तुमच्या जी काय माध्यमिक शालांत सर्टिफिकेट, म्हणजे SSC सर्टिफिकेटवरती जे नाव असेल ते नाव MPSCला असणं आवश्यक आहे. काही लोक आधारमधलं टाकतात, काही लोक इलेक्शन कार्ड वेगवेगळ्या ठिकाणचे करतात, तर तसं करू नका. जे 10वीला आहे तेच या ठिकाणी शासनानं, जे MPSCनं सांगितलेलं आहे त्या पद्धतीनं कारवाई करा. त्यानंतर प्रोफाईल,
काही जणांचे प्रोफाईल नसतील त्यांनी नवीन प्रोफाईल काढा, ज्यांचे प्रोफाईल आहेत त्यांनी अद्ययावत करा, व्यवस्थित अद्ययावत करा आणि मग फॉर्म अप्लाय करा. कारण एकदा अद्ययावत करून अप्लाय केलेला डाटा, लास्ट डेट कोणती आहे तर 7 एप्रिल 2020 ही तुमची लास्ट डेट आहे फॉर्म भरायची. पण लास्ट डेट पर्यंत वाट बघू नका, तुम्ही लगेच फॉर्म भरायला करा, फॉर्म भरायचे प्रयत्न करा. आणि शक्य झालं तर गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर देखील तुम्ही फॉर्म भरू शकता, कारण विजयाची AEPWDची गुढी ही तुम्हाला लवकरच उभी करायची आहे. दुसरं आणखी एक सांगायचं आहे की जे ऑल कॅटेगरीज एक्सेप्ट SC and ST ज्यांना नॉन क्रिमिलियर लागतं त्यांनी नॉन क्रिमिलियरचं सर्टिफिकेट सध्याच्या घडीला फॉर्म भरताना व्हॅलिड असणं आवश्यक आहे. एवढंच समरी मी तुम्हाला सांगेन, तुमचा आत्ता फॉर्म भरताना तुमच्या हातात ते असणं आवश्यक आहे, तरच तुम्हाला या ठिकाणी ॲडव्हान्टेज कॅटेगरीचा घेता येतो. त्यानंतर फीज आणि ट्रान्झॅक्शन हे सुद्धा महत्त्वाचं आहे. ओपन असेल तर 374, मागासवर्गीय असेल तर 274, नॉन रिफंडेबल आहे. मात्र इथं ट्रान्झॅक्शन सक्सेसफुल झालंय की नाही हे बघणं अतिशय गरजेचं आहे. जर ते झालं नाही तर मित्रांनो प्रॉब्लेम होण्याची शक्यता आहे. त्यानंतर मोबाईल आणि ईमेल व्हॅलिड मित्रांनो टाका. त्यानंतर फ्रॉम विच कॅटेगरी आय शूड फिल, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. काही लोकांना वाटते की माझ्या फॉर एक्झाम्पल NTCमध्ये आज व्हॅकन्सीज नाही आहेत तर मी ओपनमध्ये भरतो. तुम्ही चूक करत आहात. ॲज अ NTC कॅटेगरी तुम्हाला जर तुम्हाला NTCचा ॲडव्हान्टेज घ्यायचा असेल तर तुम्ही भरताना NTCमधूनच भरायचं. कारण जर MPSCमध्ये जागा वाढ झाल्या आणि त्यावेळी जर NTC आलं तर तुम्हाला जे ओपन प्लस NTC मिळणार होतं आणि तुम्ही फक्त ओपनमध्ये भरल्यामुळे तुम्हाला प्रॉब्लेम येणार आहे, तुम्हाला NTCचं रिझर्वेशन मिळणार नाही. त्यामुळे ज्या कॅटेगरीत आहात, ज्या कॅटेगरीचा ओपन प्लस कॅटेगरीचा ॲडव्हान्टेज पाहिजे असेल तर त्याच कॅटेगरीमधून तुम्हाला फॉर्म भरणं अपेक्षित आहे. SEBC GR तर तो तुम्ही बघून घ्या, तारीख दिलेली आहे. SEBC GR संदर्भात तुम्हाला काय अडचण असेल तर. त्यानंतर EWS हे एक बऱ्याच लोकांना आहे की मी SEBCमध्ये पण आहे, EWS पण पाहिजे. वन रिझर्वेशन ॲट ए टाईम तुम्हाला घेता येईल. अँड फ्रँकली स्पीकिंग EWS इज ओनली फॉर ओपन इकॉनॉमिकली वीकर सेक्शन पीपल. त्यामुळं दुसऱ्या कोणत्या कॅटेगरीने जर EWS काढलं आणि नंतर तुम्हाला प्रॉब्लेम होण्याची शक्यता या ठिकाणी आहे. त्यामुळे जे तुम्हाला क्लिअर मला जे वाटतं ते मी या ठिकाणी ह्या ओव्हरऑल विचारामध्ये तुमच्या आणि माझे विचार कदाचित मॅच ही होणार नाहीत ते तुम्ही माझं मत मी या ठिकाणी या व्हिडिओमधून सांगत आहे. माझा जो काय अनुभव आहे तो शेअर करतो आहे. तुम्हाला एखादं वाक्यातलं पटलं नाही तर तुम्ही त्याचा अभ्यास करून डिटेल ॲनालिसिस करू शकता. ओपन वर्सेस रिझर्वेशन, ऑलरेडी सांगितल्याप्रमाणे ओपनच्या ज्या काही जागा असतील त्या सर्व रिझर्वेशनला आहेत. फॉर एक्झाम्पल समजा तुम्ही OBCमध्ये आहात, OBCमधनं राज्यात टॉपर आले, सगळ्यात जास्त मार्क तुम्हाला पडले, तर ओपनची पहिली सीट तुम्हाला मिळणार आहे हे लक्षात घ्या. आणि मग तुमचे जे काही मार्कप्रमाणे असेल, म्हणजे जर रिझर्वेशनचा ॲडव्हान्टेज घ्यायचा असेल तर फॉर्म रिझर्वेशनमधूनच भरा. वुमेन रिझर्वेशनच्या बाबतीत बोलायचं झालं तर सगळ्यात महत्त्वाचं आहे की त्यांना डोमेसाईल असणं 100% मस्ट आहे. आणि SC and ST महिला सोडून बाकीचे जेवढ्या महिला आहेत, अगदी ओपन महिला ज्यांना फिमेल कॅटेगरीचा ॲडव्हान्टेज घ्यायचा आहे वुमेन रिझर्वेशनचा, त्यांच्याकडं नॉन क्रिमिलियर असणं, 8 लाखाच्या आत त्यांच्या फॅमिलीचं उत्पन्न असणं हे गरजेचं आहे. रिगार्डिंग स्पोर्ट्स डिटेल दिलेलं आहे की स्पोर्ट्सवाल्यांनी पहिलाच सर्टिफाय करायचं आहे तुमचं जे काही सर्टिफिकेट्स आहेत ते उपसंचालक, डिटेल दिलेलं आहे तुम्ही ते वाचून घ्या. तिथं जाऊन प्रमाणित करणं अपेक्षित आहे आणि मगच तुम्ही फॉर्म भरणं गरजेचं आहे मित्रांनो. जर तसं केला नाही तर तुम्हाला स्पोर्ट्सचा ॲडव्हान्टेज भेटणार नाही. हा व्हिडिओ खूप नवीन लोकांसाठी महत्त्वाचा आहे. दिव्यांगचे जे काही शासन निर्णय आहे तो तुम्ही बघू शकता. त्यानंतर 14 सप्टेंबर 2018 रिगार्डिंग ऑर्फन ते सुद्धा तुम्ही GR 2 एप्रिल 2018 बघून करू शकता. एक महत्त्वाचं एक्झामच्या वेळी मूळ एक ओळखपत्र असणं आवश्यक आहे, ज्यामध्ये आधार कार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट, पॅन कार्ड किंवा स्मार्ट कार्ड आणि ड्रायव्हिंग लायसन, ह्या पाचही स्मार्ट ड्रायव्हिंग लायसन या पाचहीपैकी कोणतरी तरी तुम्हाला एक ओळखपत्र MPSCच्या प्रीला लागणार आहे. कारण मागच्या वेळी औरंगाबादमध्ये ते 2018 MPSCमध्ये बाहेर काढले होते कारण त्यांच्याकडे झेरॉक्स कॉपी होती, ओरिजिनल कॉपी नव्हत्या. ॲडव्हान्समध्ये मी सांगतो आहे ज्यांच्याकडे नसेल त्यांनी हे ॲप्लाय करायचं आहे. दॅट्स इट, तुम्हाला जे काही माहिती द्यायची होती ती मी दिलेली आहे.
काहीही तुम्हाला जर शंका असतील तर तुम्ही पवित्रा मॅडम यांना कॉन्टॅक्ट करू शकता. खाली दिलेले 3 नंबरपैकी कोणत्याही नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि रिलेटेड माहिती एक माहिती म्हणून तुम्ही घेऊ शकता. पण पहिला व्हिडिओ बघा आणि त्यात तुम्हाला नाही कळालं तर माहिती विचारू शकता. यू कॅन ऑल्सो ईमेल मी guidance@omkarshendure.com. आणि तुम्हाला जर MPSC-बद्दल जे GRs प्रिव्हियस इयर पेपर्स त्याचे आन्सर की एकाच ठिकाणी पाहिजे असेल तर माझी एक वेबसाईट आहे www.omkarshendure.com. तर त्याला तुम्ही व्हिजिट करा आणि सर्व डाटा तुम्ही डाउनलोड करू शकता. दॅट्स इट. आय विश यू ऑल द बेस्ट फॉर मिशन AEPWD 2020. प्लीज शेअर अँड सबस्क्राईब दिस व्हिडिओ टू मॅक्सिमम पीपल, जेणेकरून जास्तीत जास्त ग्रामीण भागातल्या नवीन मुलांना याचा फायदा होईल. आणि जाता जाता एवढंच सांगतो मित्रांनो, करोनामुळं जी काही परिस्थिती आपल्या देशावर आलेली आहे तर त्याचा ठीक आहे एक वाईट परिस्थिती आहे, पण त्याचा तुमच्या करिअरसाठी चांगल्या पद्धतीने वापर करा. स्वतःला आयसोलेट करा, इतक्या जिद्दीनं अभ्यास करा की मिशन PWDच्या ज्या 51 जागा आहेत त्या 51 जागामध्ये माझं एक नाव 100% लागो. दॅट्स इट. थँक्यू.